राजुरा तालुक्यातील विरूर आणि राजुरा वन क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या RT1 वाघाला आज जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलं. विरूर रेल्वे स्टेशन येथील सिंधी गावाजवळ गोमती रेल्वे पुलाखाली वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात वाघाला अखेर जेरबंद करण्यात आला आहे. राजुरा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून RT1 वाघाने धुमाकूळ घातला होता. राजुरा तालुक्यात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या वाघाला ठार मारा अशी मागणी अनेक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यामुळे वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. या वाघाने आजपर्यंत 8 नागरिकांचा बळी घेतलेला आहे. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने अनेक उपाययोजना केल्या होत्या. RT1 हा वाघ अतिशय हुशार असल्याने यापूर्वी पिंजऱ्यातून पळून गेला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा हुलकावणी तो द्यायचा. मात्र आज RT1 वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलं. बघूया त्या संदर्भातील उपवन संरक्षक अरविंद मुंडे आणि डॉक्टर कुंदन गोडसेलवार यांच्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम राजुरा वन परिक्षेत्र आणि विरूर वन परिक्षेत्र तर यांनी खूप मेहनत घेतली की वाघाला रोज ट्रॅक करणे, सकाळी पहाटे जाणे आणि त्यानंतर कॅमेरा ट्रॅप चेक करून टीमला सांगणे, त्यानंतर दुपारी जाणे. तर ह्याच भरोशावर आज आम्हाला दिवसभरामध्ये इन्फॉर्मेशन मिळाली आणि आम्हाला अर्ध्या अर्ध्या तासात इन्फॉर्मेशन मिळत गेली. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की त्याला ट्रॅक करत गेलो आणि जसा आम्ही प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार तो त्या नवीन आम्ही तयार केलेल्या सापळ्यामध्ये आला आणि आम्हाला जशी माहिती मिळाली तशी आम्ही पशुवैद्यकीय टीम आणि डार्टिंग टीमला बोलवलं. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर कुंदन पोटचेलवार, त्यानंतर डॉक्टर खोब्रागडे, डॉक्टर जल्लेवार, डॉक्टर चेतन पातोंड, त्यानंतर अजय मराठे डार्टिंग करणारे आमचे, या सर्वांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. कारण हे ऑपरेशन खूप दिवसांपासून सुरू होतं, कुणाचंही मनोबल खच्चीकरण होऊ नये म्हणून मी स्वतः प्रयत्न करत होतो. परंतु आमच्या राजुरा आणि विरूर वन परिषदातली सर्व वन कर्मचारी, वनरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकारी यांनी अतिशय मेहनत घेतली, त्यामुळे आजचा आपण हा सक्सेसफुल ऑपरेशन पाहत आहे. आव्हान तर खूप मोठं होतं. हे मागच्या एक वर्षापासून हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं होतं. त्यानुसार राजुरा आणि विरूर वन परिक्षेत्रातले जे अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मागे आम्ही पण प्रयत्न केले पण ते काही प्रयत्न आमचे यशस्वी ठरले नाही. पण आजचा जो प्रयत्न यशस्वी ठरला आणि आज तर तो त्या एका कॅनलमध्ये आलेला होता. तिथं पण कॅनलमध्ये ट्रँक्युलाइज करणं, त्याला तिथे जाणं आणि तिथून त्याला आणणं हे पण खूप अवघड होतं. त्याच्यामुळे आमचं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वेळ घेतला आणि वेळ गेला आणि पुन्हा जास्त चान्सेस होते की तो लवकरात लवकर शुद्धीवर आला असता. त्यामुळे त्याला जनरल चेकअप आणि त्याला जे काही जखम झाली त्याची ट्रीटमेंट करून इंजेक्शन देऊन त्याला लवकरात लवकर आम्ही त्या ट्रॅप केजमध्ये टाकून दिलं आणि हा ऑपरेशन आम्ही सक्सेसफुल केलं.